कोरोना पीड़ित को 3 मई के बाद भी बसपा करेगी मदद। शहर में कोरोना व लॉकडाउन की चपेट में आए गरीब लोगों को बसपा जिलाध्यक्ष संदीप मेश्राम ने लॉकडाउन के दिन से अब तक 2000 गरीब लोगों को अन्न धान्य की किट वितरित कर सामाजिक दायित्व निभाया है। यदि 3 मई के बाद भी लॉकडाउन बढ़ता है तो बसपा के कार्यकर्ता नागपुर जिले के 12 विधानसभा क्षेत्रों में गरीबों को अन्न धान्य किट का वितरण करने की जानकारी बसपा जिलाध्यक्ष संदीप मेश्राम ने वाड़ी प्रेस क्लब पत्र परिषद में दी। जिले के हिंगना विधानसभा अध्यक्ष पद पर शशिकांत मेश्राम का चयन किया गया। संजय खड़से उपाध्यक्ष, महेश वासनिक कोषाध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है। जिले में कोरोना के चलते नागरिकों के लिए जनजागृति भी बसपा करेगी। जिले में लॉकडाउन का झटका गरीबों पर बैठा है। वाड़ी क्षेत्र में ट्रांसपोर्ट होने के कारण ज्यादातर कामगार वर्ग है, इनके सामने 2 समय के खाने का सवाल खड़ा हुआ है। अब बसपा आगे आकर गरीबों को मदद करे। इस अभियान में जिलाध्यक्ष संदीप मेश्राम, नरेंद्र मेंडे, हिंगना विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम, नगर सेवक मनोज भांगे, अमित ताइड़े, सुधाकर सोपीपड़े, गोपाल मेश्राम, मनीष रामटेके, कुंदन कापसे, वीरेंद्र कापसे, प्रफुल्ल पाटिल, गौतम मेश्राम, सीताराम रहांगडाले, प्रणीश पांताव ने इस मुहिम में कार्य कर रहे हैं। बाबा शाहू फुले म्हणजे बसपा या महापुरुषांच्या विचारधारा चालवण्यासाठी मला हिंगना विधानसभा अध्यक्षपदी नियुक्त केलेला आहे। तसेच नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी मेश्राम आणि हिंगना विधानसभा इंचार्ज रोशनजी शेंडे हे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। मी मला जी जिम्मेदारी हिंगना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मला जी जिम्मेदारी दिलेली आहे मी पूर्णपणे ही जिम्मेदारी हे जिम्मेदारीचं पालन करून मी पक्षाला हिंगना विधानसभेत वाढवण्याचं काम करणार आणि सर्व कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो। जय भीम। बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या या मीटिंगला उपस्थित सन्माननीय नागपूर जिल्ह्याचे इन्चार्ज, नागपूर जिल्हा सचिव आणि हिंगना विधानसभेचे इन्चार्ज सन्माननीय रोशनजी शेंडे आणि ह्या मीटिंगला उपस्थित सर्व सन्मानित कार्यकर्ता, आज ह्या मीटिंगच्या माध्यमातून जे हिंगना विधानसभेचे जे सन्माननीय नवनियुक्त अध्यक्ष आहेत शशिकांत बारसूजी मिश्रा यांची नियुक्ती 20 तारखेला करण्यात आली आणि ते ह्या हिंगना विधानसभेचे अध्यक्ष आहेत। त्या अनुषंगाने ह्या हिंगना विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे संघटन अद्याप बनलेले नव्हते, पण ह्या विधानसभेमध्ये जे अधिकार अनुशासन कोणाला नसल्यामुळे इथे काही समस्या राहत होत्या, त्या समस्याचं ह्या हिंगना विधानसभेमध्ये त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून विधानसभा अध्यक्ष म्हणून आम्ही ह्या ठिकाणी 20 तारखेला घोषित केलं। घर बांधणीचे जे काम करणारे मजदूर आहेत, हमाल आहेत, अशा व्यक्तींना अन्नधान्याचा पुरवठा करावा लागतो, कारण का त्यांची जी परिस्थिती बिकट असते। आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये फिरत असताना, बहुजन समाज पार्टीतर्फे ह्या जिल्ह्यामध्ये 12 विधानसभेमध्ये फिरत असताना आम्हाला अशा असंख्य अशा अडचणी निर्माण झाल्या आणि हिंगना विधानसभेमध्ये मी राहतो आणि हिंगना विधानसभेमध्ये मी राहत असल्याने माझ्याकडे असे बहुसंख्य लोक आले की त्यांच्याकडे राशन कार्ड पण नाही, जनधन खाते पण नाही, अशा गरजूंना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही। ते लोक हताश होतात आणि हताश होऊन दादा आम्हाला काहीतरी मदत करा, ह्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना मदत करतो। बहुजन समाज पार्टीतर्फे नागपूर जिल्हा 12 विधानसभामध्ये बहुजन समाज पार्टीतर्फे गरजूंना जे गरीब आहेत जे कामगार आहेत त्यांना बहुजन समाज पार्टीतर्फे सर्व विधानसभेमध्ये मदत करत आहोत आणि 3 तारखेला हे जो लॉकडाऊन आहे ही 3 तारखेला अखेरील लॉकडाऊनची मुदत दिलेली आहे। आमचा प्रयत्न असा आहे की 3 तारखेच्या नंतर महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात लॉकडाऊन समोर वाढलं तर आम्ही 3 तारखेच्या नंतर आम्ही पुन्हा मदत करण्यास सामोर येणार आहोत आणि ती मदत पूर्ण किट राहणार आहे। त्या मदतीच्या किटमध्ये सर्व सामग्री आम्ही ह्या 12 विधानसभेमध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन सन्यानी सर्व सामान्य जे गरीब गरजू आहे त्यांना मदत करणार आहोत। NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।